चंद्रनारायण शर्मा और भी लोग महात्मा फुले यांचं वाडा आहे तो राष्ट्रार्पण करण्यास आले. अलेक्झांडर साहेब होते गव्हर्नर, ते म्हणे एवढी माणसं तुम्ही पहिल्यांदाच बघतो स्टेजवर म्हणले. त्यांचं भाषांतर जे आहे मराठीमध्ये पवार साहेबांनीच केलं, ते इंग्रजीत बोलले. आणि तिथे एकच मागणी आम्ही केली सगळ्यांनी दोन हात वरती करून, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंना घर गुरु मानून या घटनेत सगळ्यांना समान न्याय देणारे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे, ते तुम्ही मानले. पवार साहेब परत उभे राहिले, सांगितले गुरुवर एक महिन्यात तुमची ती मागणी मान्य केली मी जालन्याची. आज त्याचे शब्द देतो, एक महिन्याच्या आत मी तुमची ही मागणी सुद्धा जी आहे निश्चितपणे जी आहे मान्य करून त्याप्रमाणे. एक महिन्याच्या आत संक्रांतीचा दिवस होता, विरोध खूप होता, अनेक लोक म्हणत होते कशाला पाहिजे कशाला पीठ आहे मीठ आहे काय आहे विद्यापीठ आहे वगैरे वगैरे काय बोलत. घरात नाही पीठ कशाला पाहिजे विद्यापीठ वगैरे सब्जेक्ट केलं तो इतिहास झाला. पण पवार साहेबांनी सांगितलं विरोध झाला आणि राज्य गेलं तरी भेटता, राज्य गेलं तरी भेटता. पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं. आता आज आपण दिलं नाही तर हा एक घटक जो आहे ज्याला आज सगळ्या जगानं मान्यता दिलेली आहे त्याच्या बुद्धीला विद्यापीठाला नाव द्यायचं नाही, गेलं तरी भेटत नाव देणार. पवार साहेबांनी एक म्हणायच्या आत नाव दिलं म्हणून त्यांचा जय जय काय करायचा. बर त्याच्यानंतर ते झालं तर दरम्यान जे आहे एक केस झाली परत सुप्रीम कोर्टामध्ये कृष्णमूर्ती केस म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि त्या कृष्णमूर्ती केसमध्ये जे आहे पाच न्यायाधीशांच्या विद्यापीठानं जे आहे असं सांगितलं किंवा हे बरोबर आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण पण याची ट्रिपल टेस्ट करा. 1910 जे आहे 11 मिनिटा हा निर्णय आला. महात्मा फुले समता परिषदेने ताबडतोब त्याच वेळेला सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो आणि सांगितलं बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे